राधानगरी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या माजगाव इथल्या विश्वास भाऊ चौगले या शेतकऱ्यानं गेली दहा वर्ष गुराळघर चालवत शेतीपूरक उद्योग सुरू ठेवलाय विशेष म्हणजे चौगले यांच्या गुराळघरामध्ये केमिकल विरहित गुळ तयार केला जातो या गुळाला बाजारात चांगली मागणीही आहे त्यातून चांगला दरही मिळतो विशेष म्हणजे वर्षभर हा गुळ टिकून राहत असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात राज्यातून या गुळाला चांगली मागणी आहे कोल्हापूरच्या गुळानं देशभरात आपलं नाव आजही टिकवून ठेवलंय विशेषत केमिकल विरहित गुळाची चव तर वेगळीच असते या गुळात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसल्यानं शरीराला पोषक म्हणून केमिकल विरहित गुळ अनेक जण आवर्जून खातात राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या विश्वास भाऊ चौगले या शेतकऱ्यानं दहा वर्षापूर्वी शेती व्यवसायाबरोबर गुराघरही सुरू केलंय यामध्ये गुळ तयार करताना केमिकल आणि साखरेचा वापर केला जात नाही त्यामुळे चौगले यांच्या गुळाला बाजारात मोठी मागणी आहे मागणी वाढत गेल्यानं चौगले यांनी बघता बघता तीन गुळाघर सुरू केली आहेत त्यामधून दिवसाकाठी सुमारे साडेतीन ते चार टन गुळ तयार केला जातो हा सर्व गुळ केमिकल विरहित असल्यानं त्याला मागणीही चांगली आहे त्याचबरोबर अर्धा किलो एक किलो आणि दोन किलो वजनाच्या गुळाच्या ढेप इथं तयार केल्या जातात या गुळाला सुरुवातीपासून चार हजार रुपये क्विंटल दर बाजारात मिळत असल्यानं त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं हंगामातील पाच महिने कामगारांना रोजगार देण्याचं काम चौगले बंधूंनी केलंय गुळ तयार करताना कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही त्यामुळे केमिकलचे पैसे वाचतात आणि वर्षभर गुळ टिकून राहतो या गुळाची चवच वेगळी असल्यानं अनेक जण चौगले यांच्या गुराळ घरावरूनच गुळ आणि काकवी नेण्यासाठी गर्दी करतात विदाऊट कॅमिकल गुळ आम्ही गेले दहा वर्षे काढत आहोत त्याला उत्त उत्तर कंपनी मागणी मा, मा, हाय चांगली विदाउट कुल भेंडी आणि चोना हे वापरून आम्ही गुळ काढत आहे विदाऊट किमोरमध्ये एक किलो अर्धा किलो सतत मागणी आम्हाला मार्केटला सतत मागणी आहे त्या गुळासाठी कोल्हापूर मार्केटमध्ये जास्त मागणी आहे आणि जास्त मागणी असल्यामुळं त्यांच्या गुळाला दर पण चांगला येतो आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हा व्यवसाय करायला काय हरकत नाही कारण यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला हे रोजगार मिळतो आणि आपला चांगला होतो या साधारण नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील गुराळ घरं सुरू झाली आहेत गुराळ चालवणं परवडत नाही अशीच ओरड अनेक गुराळ मालकातून सध्या ऐकायला मिळते मात्र चौगले यांचा विचार केला तर दिवसाकाठी चार क्विंटल गुळ तयार करून रोज त्याची विक्री केली जाते आणि चांगला फायदाही मिळतो असं असेल तर इतर गुराळघर मालकांना गुळ व्यवसाय का परवडत नाही हे न उलगडणारं कोड आहे व्यवसायाला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन बाजारात काय विकलं जाणार आहे याचा विचार करून शेतीपूरक व्यवसाय केला तर त्यातून निश्चितच फायदा मिळतो हे चौगले यांनी डोंगराळ भागात दाखवून दिलंय ज्या गावाला नदी नाही पाण्यासाठी वणमण करावी लागते अशा ठिकाणी यशस्वी गुराळघर चालवून कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा वाढवण्याचं काम चौगले कुटुंबियांनी केलंय बीन्यूजसाठी माजगाहून श्रीकांत जाधव हो।